नमस्कार मित्रांनो, पूर्वीच्या टायटल तुम्ही बघितलं असेल बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSCE महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन या वेबसाईटवर पाचवी आणि आठवी ची स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे बघा 20 एप्रिल 2022 ला. तर त्या परीक्षेसाठी प्रथम आपल्याला आपल्या शाळेतील शाळेची नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. जर आपल्या शाळेतील विद्यार्थी त्या परीक्षेसाठी आपण प्रविष्ट करू इच्छिणार आहोत तर त्यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये प्रथम MSCE असं टाईप करून आपल्याला घ्यावं लागणार. त्यानंतर एक नंबरला जी लिंक येईल बघा MSCE.in, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार. आता या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारचं उपाय आपल्या समोर इथं दिसणार. त्यानंतर लेफ्ट साईडला इथं बघा इयत्ता पाचवी व आठवी शेवटी परीक्षा 2021 यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 आता इथे आल्यानंतर बघा उपक्रम शाळांसाठी त्या म्हटल्या काही बघा इथं शाळा नोंदणी स्कूल रजिस्ट्रेशन जी प्रथम आपल्याला शाळा नोंदणी आपल्या शाळेची नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. जर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे फॉर्म आपल्याला या परीक्षेसाठी भरायचे असतील तर त्यासाठी प्रथम बघा शाळा नोंदणी यावर मी आता क्लिक करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युडॅच कोड टाकून घ्यावं लागणार. त्यानंतर टॅप बटन प्रेस केल्यानंतर आपल्या शाळेचं नाव ऑटोमॅटिक इथं ऑटो डिटेक्ट होणार बघा स्कूल नेम. त्यानंतर इज दिस युअर स्कूल नेम, आता डायस नुसार तुमच्या शाळेचं नाव करेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला येस वर क्लिक करावं लागणार. आणि आता आपल्याला युडॅश कोड पुन्हा एक वेळ चेक करावा लागेल. आणि जर युडॅश कोड बरोबर असताना सुद्धा जर शाळेचं नाव चुकीचं आलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी नंबर क्लिक केल्यानंतर बघा इथे प्लीज कॉन्टॅक्ट हेल्पडेस्क नंबर, तर हेल्पडेस्कला जो नंबर दिलेला असतो बघा त्या नंबरला आपल्याला मेल करावा लागणार. या ठिकाणी बघा मी तुम्हाला तो मेल पण दाखवून देतो. या ठिकाणी किंवा हेल्पलाईनचे जे नंबर आहे त्या नंबरला सुद्धा आपण कॉल करू शकतो. परंतु शाळेच्या लेटर हेडवर आपल्याला संस्थान लिहून या मेलला मेल करावा लागतो. बघा त्या ठिकाणी पुन्हा मी आता शाळेचं नाव बरोबर आलेलं आहे. या ठिकाणी नंतर येस वर क्लिक करावं लागणार. आता येस वर क्लिक केल्यानंतर बघा युडॅश कोडनुसार शाळेचं नाव, गावाचं नाव, जिल्हा, जो ब्लॉक असेल, तालुका असेल आणि पिन कोड या गोष्टी ऑटो डिटेक्ट या ठिकाणी होणार आहेत. आता आपल्याला या ठिकाणी कोणकोणती माहिती भरावी लागेल शाळेची नोंदणी जर आपल्याला करायची असेल तर बघा स्कूल मॅनेजमेंट टाईप प्रथम आपल्याला आपल्या शाळेचं मॅनेजमेंट टाईप दिलेल्या टाईप मध्ये सिलेक्ट करून घ्यावं लागणार. योग्य जो मॅनेजमेंट टाईप आहे आपल्या शाळेचा तो मॅनेजमेंट टाईप आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं लागणार. बघा आता इथं प्रायव्हेट एडेड स्कूल आहे जो युडॅश कोड या ठिकाणी टाकलेला आहे ती शाळा. तर बघा या ठिकाणी खासगी मान्यता प्राप्त अनुदान सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा सिलेबस टॉपिंग स्कूल MSCERT इथं बाय डिफॉल्ट या ठिकाणी शाळेचं माध्यम या आता या 15 माध्यमांपैकी तुम्हाला एक पेक्षा जास्त माध्यम सुद्धा निवडण्याची इथं मुभा राहील. कारण शाळेमध्ये एक पेक्षा जास्त जर माध्यम असतील तर तुम्ही ती सुद्धा निवडू शकता. तर या ठिकाणी बघा मी रेग्युलर मीडियममध्ये मराठी माध्यम या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर स्कूल टाईप शाळेचा प्रकार आपली शाळा कोणत्या प्रकाराची आश्रमशाळा शाळेचा प्रकार या ठिकाणी आपण आता ड्रॉप डाऊन सिलेक्ट करायचा आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास आश्रमशाळायुक्त शाळा हा शेवटचा पर्याय निवडावा. आता बघा या ठिकाणी काही टाईप दिलेले आहेत शाळेचे प्रकार दिलेले आहेत बघा यापैकी जो योग्य असेल तो निवडावा. पहिल्या तीनपैकी जर नसेल तर स्कूल अदर दॅन आश्रम स्कूल हा पर्याय आपल्याला निवडून घ्यावा लागतो. त्यानंतर शाळेची
क्षेत्र तर या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शाळेची जी आपली एरिया आहे, जे क्षेत्र आहे, ते आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी निवडून घ्यावं लागणार. जसे की ग्रामपंचायत नियंत्रणाखाली जी गावे असतात, त्या गावात जर आपली शाळा असेल तर आपल्याला रुरल असं सिलेक्ट करून घ्यावं लागणार. कारण 15/11/2016 रोजी एक शासन निर्णय आलेला आहे, त्या शासन निर्णयामध्ये विविध प्रकारच्या अटी शर्ती आणि आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या शासन निर्णयाची प्रत PDFची प्रत तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार, त्या ठिकाणी तो UGR सुद्धा तुम्ही रीड करू शकता. आता बघा, नगर ग्रामपंचायत नियंत्रणाखाली जी गावे असतात ती, त्या गाव जर आपली शाळा असेल तर त्यावेळेस आपल्याला रुरल असं सिलेक्ट करून घ्यावं लागतं. आणि जर नगर परिषद असेल, पंचायत, नगर पंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका या दरम्यान जर आपली शाळा असेल तर आपल्याला त्यावेळेस शहरी अर्बन असं सिलेक्ट करून घ्यावं लागणार. तर या ठिकाणी बघा शाळेचा एरिया, आता आमची जी शाळा आहे ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्यामुळे इथे मी रुरल सिलेक्ट केलेली आहे. आता या ठिकाणी शाळेचा ईमेल आयडी, जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी योग्य व्यवस्थितपणे बघून या ठिकाणी आपल्याला दोन वेळेस टाईप करावं लागेल. एक वेळेस स्कूल ईमेल आयडी या बॉक्स कॉलम मध्ये आणि पुन्हा आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आता बघा या ठिकाणी सूचना दिलेली आहे, वरील डब्यामध्ये आपला ईमेल आयडी काळजी भरा. सदर नमूद केलेल्या ईमेल आयडी वर दरम्यान पासवर्ड प्राप्त होईल, म्हणजे हा जो ईमेल आयडी आपण या ठिकाणी टाकणार त्यावर आपल्या शाळेचा ईमेल आयडी आणि पासवर्ड आपल्याला मिळणार. ईमेल आयडी कन्फर्म ईमेल आयडी सुद्धा इथं टाकून घेतलेला आहे, म्हणजे वरील जो ईमेल आयडी आहे तो काळजीपूर्वक तसा तसा पुन्हा या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे. कॉपी पेस्ट सुद्धा या ठिकाणी होत नाही. आता बघा, डू हॅव इंटरनेट कनेक्शन ऍट स्कूल, शाळेमध्ये जर इंटरनेट कनेक्शन असेल तर येस किंवा नसेल तर नो यावर आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार. त्यानंतर शाळेचा पूर्ण पत्ता, आता शाळेचा पत्ता टाकताना आपल्याला या ठिकाणी पूर्ण कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करायचं आहे. जनरली आपण कॅप लॉक्स बंद असताना सुद्धा जर टाईप केलं तर या ठिकाणी ऑटोमॅटिकली कॅपिटलच घेणार. आणि पुन्हा शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकण्याची गरज नाही. आता बघा, सर्वे नंबर, हाऊस नंबर, फ्लॅट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पोस्ट, नंतर जिल्हा बघा ऍटोडेटेड झालेला आपल्याला दिसून येणार. त्यानंतर या ठिकाणी टेलिफोन नंबर, टेलिफोन नंबर जर नसेल आपल्या लँडलाईन नसेल आपल्या शाळेमध्ये तर आपण मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी टाईप करू शकतो. नंतर
रजिस्ट्रेशन फीस आपल्याला 200 रुपये या ठिकाणी रजिस्ट्रेशन म्हणून द्यावी लागणार आहे. त्यानंतर आता हेडमास्टर ड्युटीज. आता आपल्याला या ठिकाणी मुख्याध्यापकांची माहिती टाकून घ्यायची आहे. 200 रुपये ऍप्लिकेशन फी जी असेल, एनटीएस किंवा एनएलएमएस साठी जरी आपण या वेबसाईटला नोंदणी केली असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सेपरेट आपल्याला 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप साठी नोंदणी करताना आपल्याला पे करावं लागणार 200 रुपये. त्यानंतर मुख्याध्यापकांचं इथे मग असेल लास्ट इयर. नंतर फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम, त्यानंतर मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा तोच मोबाईल नंबर आपल्याला कन्फर्म करायचा आहे. बघा या ठिकाणी मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुन्हा त्यांचा ईमेल आय डी. सर्व माहिती आपण फिलअप केल्यानंतर शेवटी सबमिट या बटणावर आपल्याला क्लिक करावं लागेल. तर पूर्वी आपण भरलेली माहिती इकडे खात्री करून घ्यायला आपल्याला हरकत नाही. बघा या ठिकाणी मी आता पुन्हा एकवीस भरलेली माहिती जी आहे ती खात्री करून घेतो. मग आपल्याला माहितीची खात्री झाल्यानंतर शेवटी आपल्याला सबमिट या बटणावर क्लिक करावं लागणार. मग आता या ठिकाणी सबमिट या बटणावर क्लिक करतो. वी वॉन्ट टू प्रोसीड विथ स्कूल रजिस्ट्रेशन, भरलेली माहिती बरोबर असल्यास सीएस बटणावर क्लिक करा. त्यामुळेच आपण अगोदर कन्फर्म करून घ्यायची. येस बटणावर क्लिक केल्यानंतर भरलेल्या माहिती कोणताही बदल करता येणार नाही. जर आपण आता येस वर क्लिक केलं आणि नंतर आपल्याला निदर्शनात आलं की आपली काहीतरी माहिती चुकलेली आहे, त्यावेळेस आपल्याला लेटर बॅग संबंधित जो हेल्पलाईनचा मेल लिहिलेला आहे त्या मेलवर आपल्याला लेटर बॅग मेल करावं लागणार सुदुरुस्त करण्यासाठी. त्यामुळे आपण अगोदर बघून घेणे किंवा फायदेशीर ठरणार. आता या ठिकाणी मी येस या बटणावर क्लिक करतो. बघा युअर स्कूल लॉग इन आय डी आणि पासवर्ड सेव्ह डाऊन दिस रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी होईल. आपला लॉग इन आय डी व पासवर्ड फक्त याच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल आय डीवर पाठवला आहे. म्हणजे आपल्या मोबाईलला आता मला या ठिकाणी बघा ईमेल सुद्धा मिळालेला आहे आणि मेसेज सुद्धा मिळालेला आहे बघा मोबाईलला. नंतर ओके या बटणावर आपल्याला क्लिक करावं लागणार. आता ओके या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर जो युजर आयडी आणि पासवर्ड, युजर आयडी जे म्हणजे आपला शाळेचा इंग्रज कोड असतो आणि जो पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावा लागणार. पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या बटणावर आपल्याला क्लिक करावं लागेल. लॉग इन या बटणावर क्लिक केल्यानंतर तर बघा इयत्ता 5 विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे, इयत्ता 8 विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे. आता आपल्याला ही जी पीडीएफ ही जी पीडीएफ आपल्याला या ठिकाणी 5वी आणि 8वी संबंधित दिलेली असेल जी यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेले असणार बघा नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे या संबंधीची. तरी पण ठीक आहे आपण एक 5वी 8वीची जवळजवळ प्रोसेस सेम आहे तरी सुद्धा मी या ठिकाणी 5वीचं तुम्हाला ओपन करून दाखवतो. Thank you.
आता बघा या ठिकाणी पाचवी संबंधी आपल्याला काही सूचना दिलेल्या असणार. आता सर्वसाधारण सूचना म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी शाळांनी प्रपत्र भरल्यानंतर आपण सुद्धा यांचे ऑनलाईन आवेदन पत्र उपलब्ध होतील. म्हणजे नोंदणी केल्यानंतरच आपल्याला आपण विद्यार्थ्याची नोंदणी करू शकणार आहोत. या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे आपल्याला जो विद्यार्थ्याचा फोटो असेल ज्या पद्धतीने आपण एचएम चा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला 8.5 by 4.5 त्याच साईज मध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी सुद्धा या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. आणि सिग्नेचर काळ्या शाईच्या पेनची या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची घ्यावी लागणार. फॉर्मॅट जीपीजी जेपीजी किंवा पीएनजी म्हणजे तीच फॉर्मॅट आहे बघा ज्या पद्धतीने आपण एचएमचा आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करणार लॉग इन झाल्यानंतर मी तुम्हाला ती प्रोसेस सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला काय लागणार कशा फॉर्मॅट मध्ये आपल्याला ती भरावी लागणार या ठिकाणी आपल्याला पूर्ण डिटेल दिलेला आहे. ठीक आहे, याची पीडीएफ तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार त्या ठिकाणी तुम्ही, कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल सर्वच आपण रेड करत बसलो तर. नंतरच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला स्वतः एका विद्यार्थ्याची कशी करायची कशा पद्धतीने करायची ती दाखवणार आहे. तसं त्यामुळे याची पीडीएफ ची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार त्या ठिकाणी तुम्ही 5वी आणि 8वीची या दोन्ही पीडीएफ तुम्ही त्या ठिकाणी रीड करू शकता किंवा रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला क्रिएट करायला मिळतीलच बघा. आता या ठिकाणी आपलं रेडिंग संपल्यानंतर आय हॅव रीड ऑल अबाउट इन्स्ट्रक्शन्स अँड वॉन्ट टू फिल अप द स्टुडंट्स ऍप्लिकेशन फॉर यूपीपीएसएस 2022 म्हणजे आपल्याला आता इथं राईट क्लिक लावून कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला आपण जी स्कूल प्रोफाईल शाळेचं जे रजिस्ट्रेशन केलं त्यातली बरीचशी माहिती या ठिकाणी जवळजवळ सर्वच माहिती या ठिकाणी डिटेक्ट होणार आहे. परंतु तत्पूर्वी एक सूचना या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे बघा. शाळा माहिती प्रपत्रातील स्कूल टाईप एरिया सिलेबस स्कूल मॅनेजमेंट टाईप डिस्ट्रिक्ट व तालुका या बाबींमध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास शाळेच्या लेटर हेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हा इथे आपल्याला ईमेल आय डी दिलेला आहे. या ईमेल आय डीला आपल्याला मेल करावा लागणार. या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा. या व्यतिरिक्त इतर माहिती बदल करण्यासाठी खालील बाजूस देण्यात आलेल्या एडिट प्रोफाईल या बटनावर क्लिक करावे. आता जी माहिती आपल्याला सहजपणे एडिट करता येईल एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर ते आपण या ठिकाणी एडिट करू शकणार आहोत जेव्हा प्रोफाईल आपण पूर्ण करू त्यावेळेस. मग आता पुन्हा या ठिकाणी मी सर्व माहिती चेकिंग असता बरोबर आहे. त्या ठिकाणी ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे तर तो सुद्धा आपण द्यायचा आहे. आपल्याला कोणतीही माहिती या ठिकाणी टाकायची नाही. पूर्ण माहिती आपल्याला जे आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस बघितली भरली तीच माहिती या ठिकाणी आपल्याला डिटेल झालेली आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतरच आपण 5वी आणि 8वीचे फॉर्म भरू शकणार आहोत. तर इथं एक सूचना दिलेली आहे अपलोडचे फोटो आणि सिग्नेचर. फोटो आणि सिग्नेचर म्हणजे फोटो एका ब्लँक पेजवर आपल्याला सूचना दिलेली आहे बघा. सूचनेमध्ये एका कोऱ्या व्हाईट पेपरवर मुख्याध्यापकांचा फोटो आणि त्या फोटो खाली सिग्नेचर ब्लॅक पेन सिग्नेचर घेऊन एकत्र आपल्याला तो फोटो कट करून दिलेल्या साईज मध्ये प्रॉपर कट करून जेपीजी पीएनजी किंवा जेपीजी जेपीजी पीएनजी आणि जेपीजी या तीन पैकी कुठल्या एका फॉर्मॅट मध्ये 100 KB आत त्याची साईज आपल्याला कट करून ठेवायची आहे. ऑलरेडी मी फोटो साईज फोटो आणि सिग्नेचर कट करून ठेवलेली या ठिकाणावर. आता फक्त चूज फाईल त्या ठिकाणी मी फोटो ठेवलेला आहे त्या ठिकाणावर मी तो फोटो फक्त काय करणार चूज करून घेणार. बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला सबमिट अँड कन्फर्म
या बटनावर क्लिक करावं लागणार बघा अशा पद्धतीने आता इथे एक सूचना दिलेली आहे भरलेली माहिती बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा पूर्ण माहिती बरोबर आहे याची खात्री आपण केलेलीच आहे येस बटनावर मी आता या ठिकाणी क्लिक केलेलं आहे बघा येस बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आपल्या शाळेचं तर अशा पद्धतीने आपण शाळेची नोंदणी स्टेप बाय स्टेप कशी करायची कोणती काळजी घ्यायची याची पूर्ण माहिती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉग इन आता ही जे डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे डॅशबोर्डमधील जे ऑप्शन्स आपल्याला दिसतील त्याचा आपण केव्हा कसा उपयोग करायचा कोणत्या ऑप्शन मध्ये आपल्याला कोणता फॉर्म भरायचा काय आपल्याला तिथं दिसून येईल याची पूर्ण माहिती तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये देणार थँक्यू मित्रांनो